अकेले को कैसे गए? तू? अबे तू, तू इधर कैसे आ गई? आई कौन आला है? ये लोग तो बहुत काय ग असं न सांगता अचानक यायची तुझी सवय काय गेली नाही अजून? ए प्राची बरं जा, सगळ्यांना बोलावून आण, पटकन जा. आले. चला तुम्हाला भेटायला कोणीतरी आले. लवकर खाली येत सगळे. अगं आई, राजू अप्पू, अप्पू आले असेल. मी तुम्हाला काय बोललो होतो, मी तुम्हाला काय म्हणत होतो, मी अरे बाबा मी सांगतो काय तुम्हाला. हे बघा, आता सगळी पाहुणे मंडळी येतील, त्यांना काय हवं नको हे सगळं बघा. हा जातो. कौशिक, कौशिक अप्पू संगीत साठी रेडी झालीये. चल ना आता सुरू करूया ना. अगं पण पाहुणे कुठे आलेत? खूप पाहुणे येणार आहेत. असं काय करतेस? मी तुला बोललो नव्हतो का कानेटकरांना निमंत्रण दिलंय म्हणून? पण ते येतीलच असं नाही असंही तू म्हणाला होतास ना. हो ठीक आहे, पण थोडा वेळ वाट बघूया ना. थोडा वेळ नाही हा बाबा, ते येईपर्यंत थांबायचं. माझी म्हणता येतील अशी तीच माणसं आहेत ना फक्त, ती आल्याशिवाय हे फंक्शन सुरू होणार नाही. आणि ते आलेच नाही तर संगीत कॅन्सल. ए मुली बाळा, असं बोलू नको. एक वेळ माझ्या निमंत्रणाला मान देऊन ते येणार नाहीत, पण तुझ्या प्रेमापोटी तर नक्कीच येतील ते. म्हणून म्हणतोय की थोडा वेळ वाट पाहूया ना आपण. तुला काय वाटतं? दादा मला जरा बरं वाटत नाहीये रे. का ग, काय झालं? नाही, बेचैन बेचैन वाटतंय. नेत्राची आठवण येते. मी जरा आत जाऊन पडते. हो हो, तुला बरं वाटत नसेल तर तू खरंच आत जा. काही लागलं तर सांग, मी येईन. हा काही मदत लागली तरी. हो हो सांग. अप्पू येते मी थोड्या वेळात. बरं झालं, सुंठी वाचून खोकला गेला. यार कोण आहे? तर या आणि बघा कोण आलंय. कोण पण अगं कोण आलंय? बघा कोण आलंय. तू कधी आलीस? तुम्हाला सगळ्यांना अचानक येऊन सुखद धक्का देण्यात खरी गंमत आहे, हो ना? पण हे काय, बाकी सगळे कुठे आहेत? म्हणजे दादा, माई, सुवा, काकू सगळे? दादा बाजारात गेलेत, येतील ते. हा आणि बाकीचे हॉस्पिटल मध्ये गेलेत. काय आमच्या आळीतला एक जण ऍडमिट आहे ना, त्याला बघायला. कसा आहेस तू? मी छान, मी मस्त. तू कशी काय इकडे? का येऊ नाही शकत? मी आलेलं तुला आवडलं नाही वाट. नाही तसं काही नाही, पण तू अचानक आलीस ना, म्हणजे काय कल्पनाच नव्हती तू येशील असं. आश्चर्य वाटलं जरा आम्हाला. पण कशी काय आलीस? मी काय, अरे मी इथे कामासाठी चले. डोंट वरी. जुईता इथेच असलं काम तुझं? अगं आमच्या प्रागिक नाटकाचा जो ग्रुप आहे ना, त्यांचं खूप मोठं नाट्य शिबिर आहे, त्याच्यासाठी आली मी इथे. हा
छान तयार होऊन कुठे चालले आज? आणि रेणू तुझी वाईफ ती आता भाऊजींची बायको नाही. दोघही वेगळे झाले आहेत कायद्याने. अच्छा पण म्हणजे तुम्ही कुठे चालले आहात सगळे एवढे तयार होऊन मला सांगा ना. आमच्या ना एका फ्रेंडच्या लग्नाचं संगीत आहे तर आम्ही सगळे जण तिथे जातो. मी काय म्हणते आता जुई आले की नाही मग तुम्ही पण नका ना जाऊ थांबा ना घरीच. हो ना नाही थांबू शकत ना आपण त्यांना कमिट केलंय आम्ही येतोय म्हणून. तू पण चल ना आमच्यासोबत. काय प्रॉब्लेम? मला नाही वाटत कौशिक काकांना काही प्रॉब्लेम असेल. ए नाही नको 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 तिला माझ्यासोबत राहू देत नको. नाही नको तिला आमच्यासोबत येऊ दे. आओ नको. तू आमच्यासोबत चल मस्त मजा करू. अरे आपली माणसं आहेत ती. हो तर मी त्याला सांगेन की तू शशांकची बाल मैत्रीण आहेस. पण एवढं कोणाचं लग्न आहे? लग्न शशांकच्या एक्स वाईफचे. दादा अप्पूचं अचानक लग्न ठरणं जुईचं इथे येणं योगायोग नक्कीच नाही. मला तर वाटतंय आई आणि पन्ना काकूंनी हिला मुद्दा म्हणून इथे बोलवलं. म्हणजे वो एक लंबी कहाणी आहे नंतर सांगतो. हा आता उशीर होतोय चला. एक मिनिट म्हणजे ब्रेनोच्या एक्स वाईफ चं लग्न ओके आणि तिच्या संगीत सोहळ्यासाठी तिने तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही सगळे जाताय. हे थोडं विचित्र आहे नाही का? अगं तिचं जरा सगळंच विचित्र. पण अगं जुई ऍक्च्युली काय आहे आम्ही एकमेकांना कुटुंबासारखे समजतो. म्हणजे ती कधी कधी इथे येते आता आम्हीही तिच्या घरी चाललो. शशांक दादा सोडू तो येत नाहीये. अरे वा हे काहीतरी नवीन आहे. म्हणजे मला असं वाटलं होतं की अशा सिच्युएशन फक्त सिनेमा आणि नाटकांमध्ये असतात पण इथे तर त्याहून भारी घडतंय. तुम्हाला सगळ्यांना मिळालं तर चालणार आहे. हा चालेल ना. हा कोर्स चला मग मी यायलाच पाहिजे. तसंही मला ब्रेनोच्या लग्नामध्ये यायला मिळालं नव्हतं पण आता त्याच्या एक्स वाईफच्या संगीत सोहळ्यासाठी मी हजेरी लावणार. दीदीला काही हार? सॉरी म्हणजे आय डिंट मीन दॅट. आय एम रिअली सॉरी. पण हे बघ माझ्या बेस्ट फ्रेंडना सोडून जाणार पण तरीही या घरावर इतकं प्रेम करणारी संकी मुलगी आहे तरी कोण ना हे मला बघायचं. हे बघ आपण माझ्या कारने पुढे जाऊ हवं तर आणि तिला सरप्राईज देऊ. जा जा तू पटकन आवत मी पण चेंज करते. नाही नाही सांगा ना प्लीज ना चल ना जा रे.